नमस्कार, मी मानसी भावसार। शहर व ग्रामीण परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणाऱ्या आपले शहर वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। चला तर आता पाहूया आजचं विस्तृत बातमीपत्र। काही दिवसांपूर्वी अंबरनाथ सर्वोदय नगर येथील भवानी ज्वेलर्स मध्ये 4 दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घालत ज्वेलर्स मालकासह तिघांवर गोळीबार करत चाकून हल्ला केल्याची घटना घडली होती। हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला होता। या दरोड्यातील तिघा तरुणांना अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान या टोळीचा मास्टर माइंड आणि त्यांचा साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। फरार असलेल्या मुख्य सूत्रधाराविरोधात 15 अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती डीसीपी प्रशांत मोहिते यांनी दिली आहे। अंबरनाथमधील सर्वोदय नगर परिसरातील भवानी ज्वेलर्सच्या दुकानात 4 जणांनी दरोडा घालत प्रतिकार करणाऱ्या तिघांवर गोळीबार आणि चाकूने हल्ला केल्याची घटना 10 जानेवारी रोजी भर दिवसा घडली होती। हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कैद झाला होता। या घटनेमुळे परिसरात एकच दहशतीचं वातावरण पसरलं होतं। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला। हे चौघे सीसीटीव्हीत कैद झाले होते, मात्र तोंडावर मास्क असल्यानं आरोपीपर्यंत पोहोचण्याचं आवाहन पोलीस यंत्रणेसमोर होतं। भर दिवसा दहशत माजवणाऱ्या या आरोपींना गजाआड करण्यासाठी अंबरनाथ पोलिसांनी 4 पथकं नेमली, तर गुन्हे शाखा देखील समांतर तपास करत होती। अखेर अवघ्या 15 दिवसात या गुन्ह्यातील 3 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। मोनू विश्वकर्मा, धीरज सर्वगोडे, दिवेश सिंग अशी 3 अटक आरोपींची नाव आहेत। या तिघांकडून पोलिसांनी 5 तोळे सोने हस्तगत केलं असून या टोळीचा मास्टरमाइंड सह त्याचा साथीदार अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। दिनांक 10 जानेवारीला अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या हद्दीतलं भवानी ज्वेलर्स याच्यावर 4 लोकांनी रॉबरी केलेली होती। त्यांनी रॉबरी करताना वेपनचा वापर केला होता, फायरआर्म वापरलेलं होतं, त्याचप्रमाणे चाकूचाही वापर केलेला होता आणि त्यामध्ये तिघांना त्यांनी जखमी केलेलं होतं। जवळपास 20 ते 25 तोळे सोनं त्यांनी जबरीनं चोरून नेलेलं होतं। ह्या सगळ्या आरोपींनी मास्क घातलेले होते, त्यामुळं त्याने हा गुन्हा उघडकीस आणणं एक आव्हान होतं। हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आम्ही सिनियर पी ए धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली 4 पथकं तयार केलेली होती। सगळ्या टीमने अहोरात्र प्रयत्न करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। ह्याच्यामधल्या सर्व आरोपींची नावं निष्पन्न केलेली आहेत। आत्तापर्यंत झालेल्या तपासामध्ये एकूण 3 आरोपी आपण अटक केलेले आहेत, ते सध्या पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहेत। त्या 3 पैकी 2 आरोपी यांचा प्रत्यक्ष गुन्ह्यामध्ये सहभाग होता, तिसऱ्या आरोपींनी त्यांना पळून जाण्यास मदत केली गुन्हा घडल्यानंतर। जे 2 आरोपी आपण अटक केलेले आहेत त्यांच्याकडून आत्तापर्यंत 4 सोन्याचे लॉकेट्स, चेन असा एकूण 50 ग्रॅम सोन्याची ज्वेलरी हस्तगत केलेली आहे। उर्वरित जे 2 आरोपी आम्हाला पाहिजे आहेत त्यांचा कसोशीने शोध चालू आहे आणि त्याच्या शोधासाठी 3 पथकं काम करत आहेत। यापैकी जो मुख्य आरोपी आहे त्याच्यावर बरेच गुन्हे दाखल आहेत आणि इतर जे 2 आरोपी आहेत त्यांच्यावर 1-2 असे गुन्हे दाखल आहेत। आत्ता जे आम्ही 3 आरोपी अटक केले त्यापैकी 1 आरोपी आम्ही कोल्हापूरवरून अटक केलेला आहे। बाकी 2 आरोपी हे मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत, परंतु ते आता राहण्यासाठी शिवाजीनगर तसेच आंबिवली इथं होते, तिथून आम्ही त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। मी आपल्याला आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे एकूण 4 टीम काम करत होत्या, अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या 3 आणि विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनची 1 टीम। मुख्य आरोपी आपल्याला अटक झाल्यानंतर ही गोष्ट। तर हे होतं आजचं बातमीपत्र। आमचं बातमीपत्र आपणास कसं वाटलं? आपल्या सूचना व प्रतिक्रिया आम्हाला निश्चितच कळवा व पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह आपले शहर वृत्तवाहिनीत। तोपर्यंत धन्यवाद।